हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे, आणि संडे म्हणलं की सगळ्यांच्याच घरी काही ना काहीतरी स्पेशल असतंच. आता आम्ही आणलंय चिकन, आणि संडे म्हणलं की शक्यतो चिकनच असतं, नाहीतर फिश वगैरे फार कमी असतात, नाहीतर चिकनच आम्ही संडेला आणत असतो. संचितला पण आवडतं चिकन. तर आज संडे म्हणलं की संचितला सॅटरडे संडे सुट्टी असते, आणि संचितचे केस पण वाढले होते, मग केस पण कट करायला गेले होते ते, आणि येतानाच चिकन आणलं, आणि लोकर चिकन आणलं होतं. त्यामुळे मी काय दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून हळद मिठामध्ये पहिलं शिजवून घेतलं, आणि मग आता चालले तयारी स्वयंपाकाची. आणि लवकरच तयारी करायला लागले, बनवायचे बिर्याणी करायची आहे, संचेसाठी रस्सा बनवायचा आहे, भाकरी बनवायची आहे, आणि एवढं सगळं करायला एक दीड दोन तास तर सहजच जातात. किती पण झटपट आणि पटकन बिर्याणी करायची म्हणलं तरी पण बिर्याणीला एक तास तर सहज जातो. वाटतं बिर्याणी सोपी आहे, पण वेळ जातो भरपूर. सगळ्यात अगोदर आता मसाल्याची तयारी करून घ्यायला लागले. चिकन तर काय ऑलरेडी शिजलंच आहे आता, आणि सगळ्यात पहिल्यांदा संचितसाठी बनवून घेणार आहे. संचितला चारणार आहे, आणि नंतर मग आमच्यासाठी बिर्याणी करते. संचितचं कसं असतं, सकाळी नाश्ता वगैरे काही थोडासाच करतो, त्यामुळे त्याला दुपारी कशी भूक लागते, आणि सकाळचा नाश्ता काही एवढा पोट भरून पण करत नाही, जेवण असतं दुपारचं पोट भरून. म्हणून पहिलं त्याच्यासाठी बनवून घ्यायचं, त्याला चारायचं, आणि त्याचं झाल्यानंतर मग आमची तयारी करायची. मसाला वगैरे कसं सगळं एकत्रच बारीक करून घेते संचितसाठी आणि आमच्यासाठी. म्हणून बिर्याणीसाठी पण भरपूर असा कांदा कट केला आहे. संचितला रस्सा करायचा आहे, त्या हिशोबाने दोन्ही मिळून सगळी आता मसाले एकत्र बारीक करून घेते. आणि तवा गरमच आहे, त्यामुळे मी काय डोकं चालवलं, म्हणलं आता तवा थंड होण्यापेक्षा म्हणलं आता कांदा वगैरे भाजतोयच, तोपर्यंत लगेचच भाकरीचं पीठ मळून घेते. आणि इथं संचित आला आहे, म्हणतोय बघा आम्ही किती छान केस कट करून आलो आहे, आणि त्यामुळे ते तुम्हाला दाखवतोय. त्यामुळे संचितचे केस कसे कट केलेत ते सांगा नक्की, कारण संचित विचारत होता मी केस कशी कट केलेत ते मला नक्की सांगा, तर बाय बाय असा पण म्हणत होता. आणि कांदा काय म्हणतो, कांदा भाजतोय तोपर्यंत मी लगेचच पीठ मळून घ्यायला लागले. आणि झालं काय, एकच भाकरी करायची होती, पण पीठ थोडं झालं जास्त, त्यामुळे दोन भाकरी कराव्या लागलेत. आणि चपातीचं पीठ कसं फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो, पण भाकरीचं पीठ काय ठेवता वगैरे येत नाही, त्यांच्या भाकरी करूनच संपवून टाकावं लागतं. तर कांदा भाजून झाला, टोमॅटो भाजून झालं, नाही टोमॅटो अजून भाजायचं आहे, टोमॅटो भाजून घेते आता. आणि नंतर मग दोन भाकरी होतेत, तोपर्यंत बऱ्यापैकी थंड पण होते, आणि थंड झाले की मग लगेचच मसाला पण बारीक करून घ्यायचा. आणि सगळ्यात सुरुवात म्हणले तर मी बिर्याणीच्या तांदळानेच केली, कारण बिर्याणीचा तांदूळ एक अर्धा पाऊण तास मी पाण्यात भिजत घालते, आणि बिर्याणी छान होते, तांदूळ पण फुगतो, आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. म्हणून तांदळाला पहिलं भिजत घातलं, आणि मग आता भाकरी करून घ्यायला लागले मी. आणि मसाला बारीक करून झाला की लगेचच संचितचा रस्सा पण बनवते. मी संचितसाठी रस्सा कसा बनवते ते तुम्हाला आज दाखवणार आहे. असा रस्सा केला तर लहान मुलं खरंच आवडीनं खातात. संचितचं कसं, चिकन कमी खातो पण त्याला रस्सा खूप आवडतो, रस्सा भाकरी आवडीनं खातो तो. चिकनचे पीस वगैरे त्याला जास्त आवडत नाहीत खायला, त्यामुळे नावालाच चिकन खातो असं म्हणू शकतो आपण. फक्त रस्सा आणि भाकरी त्याची फेवरेट आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा दोन वेळा संचितसाठी कसे ना चिकन आम्ही आणतच असतो. आणि चिकन जास्त खात पण नाही, त्यांना पण आवडत नाही, संचित पण खात नाही, त्यामुळे जे पावकलं चिकन आणलेलं असतं तेच मी दोन टाईम खात असते. आता बऱ्याच जणांना वाटतं की ते थोडं चिकन आणतो आहे, पण आणायला काहीच प्रॉब्लेम नाही, आणि त्यांना पण आवडत नाही रसाच, ते पण खात असतात रस्सा, आणि संचित पण फक्त रसाच खातो, त्यामुळे जे चिकन आणलेलं असतं ते मी एकटीच खात असते दोन टाईम. आणि आता भाकरी माझी वरची तव्यावरची शेकतीच, खालची पण थापून झाली. आता उगाच थांबण्यापेक्षा म्हणलं चला आता खोबरं वगैरे थंड झालेच तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं, म्हणजे कसं पटकन होते, वेळ पण वाया जात नाही, आणि बारीक पण करून होते. खोबऱ्याची मी पेस्ट सेपरेटच करते, अद्रक लसूणची आणि कोथिंबीरची पेस्ट सेपरेट करणार आहे. आणि नंतर आणि टोमॅटो आणि कांदा त्याची एक रेट म्हणजे सेपरेट पेस्ट करायची. आता सेपरेट सेपरेट पेस्ट का करते मी, कारण मला बिर्याणी पण बनवायची आहे. सगळंच एकत्र केलं तर मग ते कळत नाही बिर्याणीमध्ये किती टाकायचं, रश्यामध्ये किती टाकायचं. आणि बिर्याणीमध्ये कसं जर अद्रक लसूणची पेस्ट वगैरे जास्त असली की बिर्याणी छान लागते. म्हणून आता बिर्याणी वगैरे काय मी कशी बनवते ते काय तुम्हाला दाखवत नाही, कारण बिर्याणीचा मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला जर बिर्याणी कशी बनवली ते बघायची असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमधून बघू शकता. आता मी फक्त संचितसाठी रस्सा कसा बनवते ते दाखवते तुम्हाला. भाकरी झालेत करून, दुसरी भाकरी आहे तर तिला पण पाणी लावून आता तिला पण शेकून घेते. तोपर्यंत पहिल्यांदा सगळा मसाला बारीक करून घेते. मसाला बारीक झाल्यानंतर मग आता संचितसाठी रस्सा वगैरे बनवते. भाकरी शेकायला तसा पण वेळ लागतोय. आणि झालं काय, पलीकडच्या शेगडीवर, पलीकडची शेगडी आहे तरी मोठी शेगडी आहे, आणि जी भाकरी करते ती शेगडी लहान आहे, आणि लहान शेगडी भाकरी शेकायला थोडा वेळच लागतो, मोठ्या शेगडी कसं पटकन होतं. आणि त्यातल्या त्यात लोखंडाचा तवा आहे, आणि लोखंडाचा तवा म्हणलं की मग भाकरी शेकायला अजूनच वेळ लागतो. लोखंडाचा तवा कसं गरम व्हायला वेळ लागतो, आणि लहान शेगडी म्हणलं की मग त्यातल्या त्यात भाकरी पण शेकायला वेळ होतो. तरी पण म्हणलं आता चला दोनच करायच्या होत्या म्हणून करून घेतल्या, दोन पण नाही एकच करायची होती, पण पीठ जास्त झालं त्यामुळे दोन कराव्या लागल्या. आता बिर्याणी म्हणली की भाकरी ती तशीच राहणार आहे, संध्याकाळीच तिला खायला लागेल.
आणि आता जे राहिलेलं आहे मसाला वगैरे तर ते बारीक करून घेते. अद्रक वगैरे पण साल काढून त्याला पण कट करून ठेवले. लसूण पण उशीर झालं, लसूण पण सोलून ठेवलं. आता बिर्याणी म्हणले की अद्रक लसूण भरपूर लागतं, त्यामुळे मी लसूण आणि अद्रक छान अशी भरपूर अशी पेस्ट टाकायची बिर्याणीमध्ये, छान लागते त्याने टेस्ट. भाकरी करून झाल्या, थोडा कट्टा पण पुसून घेतला आणि आता बनवते संचीसाठी चिकन. तर हे चिकन मी काय केलं होतं, तेल गरम करायचं, तेलामध्ये कांदा टाकायचा, कांदा छान भाजून घ्यायचा. कांदा टाकला की नंतर हळद मीठ आणि चिकन टाकायचं. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक 10 मिनटं वाफेवर शिजवायचं, 10-15 मिनटं. आणि नंतर थोडं थोडं गरम पाणी मिक्स करत छान असं चिकन शिजवून घ्यायचं. छान लागतो, वास वगैरे कसलाच येत नाही चिकनचा. आणि मी असंच करायला लागले सध्या. तर अगोदर अद्रक लसूणमध्ये शिजवत होते, पण आता असं करायला लागले. काही काही नवीन नवीन पण केलं पाहिजे, केल्याशिवाय पण काही समजत नसतं. त्यापेक्षा मला असं चांगलं वाटते, म्हणून मी असं आता करायला लागले. आता कढई वगैरे काय धुवून घेत नाही, त्याच कढईमध्ये लगेचच कलावून बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. पण मी संचीसाठी कसा रस्सा बनवते, एकदम मस्त होतो. काय चटणी वगैरे टाकत नाही, त्याला आवडत नाही तिखट वगैरे, आवडत नाही म्हणजे तो खातच नाही. त्यामुळं लहान मुलांना तसं पण चिकन मटन काय असेल तर मिठातलंच छान लागतं, म्हणून आता त्याच्यासाठी बनवते. थोडंच करते. आणि संचितला मी कसं एकदा चारलं की म्हणजे 2 टाईम चिकन वगैरे देत नाही, चिकन मटन काहीच नाही, एकच टाईम. कारण चिकन वगैरे थोडं 1-2-3 तासानंतर जरा जड होतं आणि ते लहान मुलांना पचायला वगैरे त्रास होतो, त्यामुळे मी काय देत नाही त्याला. आणि आता बनवायला लागली मी रस्सा, तर दाखवते तुम्हाला. सगळ्यात पहिले मी टाकलं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट, नंतर अद्रक लसूणची पेस्ट, नंतर भाजून घेतलेलं खोबरं त्याची पेस्ट टाकायची, थोडासा चिकन मसाला टाकायचा, थोडी हळद टाकायची आणि जे चिकन शिजवून घेतलं होतं ते पाणी टाकायचं. ते पाणी टाकून छान अजून मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटले. तेल थोडं नॉनव्हेज म्हणलं की तेल थोडं जास्तच टाकायचं, तेल जर नाही जास्त टाकलं तर रस्सा वगैरे इतका छान होत नाही. त्यामुळे नॉनव्हेजमध्ये जरा भरभरून तेल टाकायचं, एवढं पण जास्त नाही, थोडं बऱ्यापैकी टाकायचं. नंतर मग चिकनचे पीस टाकायचे. चिकन सांगितलेच मी, संचित जास्त खात नाही, त्यामुळे मी थोडेसेच पीस टाकलेत. नंतर त्याला उकळी काढून घ्यायची, मस्त असं झटपट आपलं संचितसाठी रस्सा तयार झाला आहे. खूप छान आणि एकदम टेस्टी होतो. आता थोडा पातळ दिसतो आहे, जसा जसा रस्सा थंड होईल तसा घट्ट होतो. आणि तुम्ही आता बघू शकता, मी आता संचितला चारून पण घेते. रस्सा छान झाला आहे तयार. आता ताटामध्ये घ्यायचं, त्याला पहिलं चारून घ्यायचं. चारून घ्यायच्या अगोदर म्हटलं तांदूळ पण शिजायला ठेवावा. बिर्याणीच कसं वेळ होतो आहे बनवायला आणि संचित कसं हाताने खात पण आहे, त्यामुळे संचितला चारायला आता 1 तास जातो आहे. म्हणून पहिलं तांदूळ पण शिजवून ठेवला आहे आणि नंतर आता संचितला चारून झालं की बिर्याणी पण करून घ्यायची. संचित म्हणतोय चिकन खूप छान झाले, रसा रसा खात असतो, स्वतः खात नाही ते खात नाही. आणि चारायला पण जवळपास 1 तास लागतो, अजिबात पटपट खात नाही. किती पण पटपट खा म्हणलं तर त्याचं निवांत चालू असतं, त्याच्या त्याच्या पद्धतीनंच तो खात असतो. नंतर संचितचं चारून वगैरे झालं की बिर्याणी बघू शकता तुम्ही, मागं दम द्यायला ठेवली. आता बिर्याणी काही दाखवली नाही, तुम्हाला सांगितलेच मी आत्ताच शॉर्ट व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता बिर्याणी मी कशी बनवली ते. आणि सगळं दाखवत बसले की व्हिडिओ खूप मोठाच्या मोठा होतो, त्यामुळे एवढं मोठा तर व्हिडिओ कशाला. त्यामुळे मी आपलं एक जवळपास माझं टार्गेट असतं 1-12 मिनटाचा व्हिडिओ ठेवायचा, कधी तर 14-15 मिनटाचा व्हिडिओ असतो. तर कोशिंबीर पण बनवायची होती, तुम्हाला सांगून म्हणजे सांगायचं विसरले मी. कोशिंबीरचं पण आहे प्लॅनिंग. बिर्याणी म्हणली की कोशिंबीर 100% असतेच. काकडी कट करून घेतले, काकडी कांदा टोमॅटो कट केलं आणि गाजर मी कधी पण कोशिंबीरमध्ये खिसून टाकते, कारण गाजर खिसून टाकले की कोशिंबीर छान अशी एक जीव झाल्यासारखी होते, म्हणजे असं मिळून येतं सगळं व्यवस्थित. म्हणून नंतर आता त्याच्यामध्ये दही टाकायचं, दही थोडीशी साखर आणि थोडीसं मीठ टाकून कोशिंबीर मस्त अशी आपली झटपट कोशिंबीर तयार झाली. आणि फ्रीजमध्ये पण काय ठेवत नाही मी, बाहेर कसं तरी वातावरण झाले त्यामुळे थंड वगैरे तर शक्यतो आम्ही खातच नाही. आबाळ येते रात्री, तर पाऊस पण झाला भरपूर असा पाऊस. आता पण भरपूर इतका आबाळ आले असं वाटते, पावसाळ्याचा महिनाच चालू आहे, त्यामुळं फ्रीजमध्ये काय ठेवत नाही. फ्रीजमधलं थोडं दही थंडच आहे, तर तेच आता हे दही मी थोडंसं बिर्याणीला वापरलं आणि थोडंसं शिल्लक राहिले, त्यातलं पण थोडं शिल्लक राहते, त्याचं नंतर ताक वगैरे करून पिऊन टाकायचं. आणि मस्त अशी आपली झटपट अशी कोशिंबीर आपली तयार झाली. भांडी आता आहे थोडीशी, बिर्याणी करायचं बाकीचं काही काही करत बसायचं म्हणलं की भांडी भरपूर असे पडतात. आणि भांडी आता ते पण त्याला कोशिंबीर तयार करून झाली की भांडी घासून घ्यायची. आणि बिर्याणीला तसं पण अजून वेळ आहे. बिर्याणी करताना थोड्या वेळ मी असं ठेवत असते, नंतर खाली थोडा वेळ तवा पण ठेवायचा. तवा ठेवला की बिर्याणी खाली म्हणजे करपत नाही, आणि जेवढा वेळ आपण ठेवू शकतो तेवढा ठेवू शकतो, म्हणजे जास्त वेळ ठेवली तरी चालते शक्यतो सांगायचं म्हणलं तर. नाहीतर असं डायरेक्ट जर पातीलं जर ठेवलं तर काय होतं, थोड्या वेळाने बिर्याणी करपू लागते. म्हणून मी काय करते, 1-10 मिनटं असं ठेवते. 10 मिनटानंतर कुठलाही तवा, आता मी भाकरी केलेला मगाशी तवा आहे माझ्याजवळ, तोच तवा मी ठेवणार आहे. आणि त्या तव्यावर 1/2 तास ठेवायची, म्हणजे छान असा दम बसतो, एकदम इतकी हिट अशी त्याच्यात तयार होते ना पासाची, एकदम झाकून उघडलं ना सगळी वाफच बाहेर येते. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला दिसेल किती छान असा दम दिला आहे मी. तर साईडने त्याला पीठ वगैरे पण लावू शकता, पण मी पीठ काय ठेवलं नाही, स्टीम जाऊ नये म्हणून मी काय केलं, दुसरी कढईमध्ये भरपूर असं पाणी गरम केलं,
गरम नाही, थंडच पाणी वर ठेवले तर त्याला असं गरम झालं होतं, त्यातून असं कोमट पाणी कसं होतं तर ते कोमट पाण्यासारखं झालं होतं वरचं कढईमधलं पाणी, तर ते टाकून दिलं. बाहेरचं वापरायचंच पाणी होतं त्यामुळे काय त्याला मी केलं नाही. पटकन असे भांडी घासून झाले, आता भांडी घासून झाली की लगेचच गरमागरम जेवण करायला बसलो. चला तर तुम्ही सगळेजण जेवण करायला या. मस्त अशी बिर्याणी, रस्सा, कोशिंबीर, खूप छान बिर्याणी झाली होती. रस्सा संचीचा थोडा थोडा घेतला होता. नंतर आता संध्याकाळच्या 4:30-5 होत आले. संचीचं चालले दूध चोकोस खायचं. संचीचं सगळ्यात अगोदर जेवण असतं त्यामुळे संचीतला 4:30-5 भूक लागते. तिथं त्यांच्यासाठी बनवलंय सरबत, दूध गरम करायला ठेवले, माझ्यासाठी बनवलंय जॅम. जे J-A-M J-A-M Jam J-A-M काय झालं? Jam Jam. आता बॅट. B-A-T B B A A T T बॅट. बॅट बॅट झालं का? आता बॉल. ओके बॉल. बॉक्स करत आहे. बॉक्स. बी बी ओ एक्स बॉक्स. बी बी ओ एक्स बॉक्स. काय? बी ओ एक्स बॉक्स करा. बी बी ओ ओ एक्स 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 बॉक्स बॉक्स बॉक्स. मखजण्याचं स्पेलिंग. आता बेड. बी ओके बेड. बी E okay. E E E bed. Put it out. B E D. B.